कोरोना व्हायरसचा विषय लोक गांभीर्यानं घेत नाहीत हा विषय एक तर चेष्टे नेला जातो किंवा तो नेला जातो मात्र तुम्ही घरात बसून राहाल तरच वाचणार अन्यथा जीवाला मुकणार आहात या विषयीचा एक खास रिपोर्ट आमचे वृत्त समन्वयक पद्माकर कावळे यांचा आपल्या जनतेनं हा कर्फ्यू नाईन्टी नाईन पर्सेंट सक्सेस केला बरं का नाईन्टी नाईन म्हणजे ती नाईन्टी नाही ती कवाच बंद आहे जनता कर्फ्यूच्या आदल्या दिवशी नंबर वनची दीडशेला मिळणारी क्वार्टर तीनशे ते साडेतीनशे रुपये मोजून वेटिंगमध्ये मिळत होती आपले शौकीन लोक अव्वाच्या सव्वाला घेत सुद्धा होते कारण काय तर सर्व वाईन शॉपचे शटर डाऊन पण जनता कर्फ्यू नंतर परिस्थिती काय कुठली क्वार्टर कुठली गुटक्याची पुडी अनमावा तुम्ही आता घरातच राहावा वय कोरोनाचा रोग माणसाला निर्व्यसनी बनवतो असो मोदींनी सांगितलं होतं जनता कर्फ्यूच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता ताली बजाव घंटी बजाओ, बजाओ, बजाओ। पण घराच्या दारातच ताली बजा करके, थाली बजा करके घंटी बजा पण आपले सोलापूरकर भलतेच उत्साही लोकांनी थाळ्या मोडेपर्यंत वाजवल्या ते सुद्धा घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन घंटी बजाव म्हणलं तर भला मोठा घंटानात केला, काही जण तुफान नाचले काही जणांनी शानदार मिरवणुकी काढली काढली वारे कृतज्ञता की कृतज्ञता काही जणांनी घोषणाही दिल्या कोरोना गो कोरोना गो आता नुसतं गो म्हणल्यानंतर दीडशे वर्षे राज्य करून परत जायला कोरोना ब्रिटिश सरकार आहे का जनता कर्फ्यू संपला दुसऱ्या दिवशी काय रस्त्यावर बोमलत फिरायला मोकळ हजारो टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षा रस्त्यावर मग काय सीपीनी बैठकच घेतली दिसला रस्त्यावर हानाकाठी पोलिसांनी चौका चौकात सर्व गाड्या अडवल्या प्रत्येक जण हेच कारण सांगत होता औषध आणायला गेलो होतो आणि औषध दाखवत सुद्धा होती घरात शिल्लक असलेल्या औषध गोळ्यासोबत घ्यायच्या आणि रस्त्यावरून रुबाबात फिरायचं अरे तुमची आयडियाची कल्पना नवळकायला आपले पोलीस येडे आहेत का गुमान बसा नाही तर दिसला रस्त्यावर की हान काठी आता तर संचारबंदी याने की असली कर्फ्यू लागू झालाय सावधान